यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक ब्रेकिंग बातमी येते. जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. जपानच्या ईशान्य भागामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे. भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. जपान सरकार आता हाय अलर्टवर आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून ही अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहे. जपानच्या ईशान्य भागामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे आणि त्यामुळे जपानमध्ये सुनामीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक आहेर. दीपक, जपान हे भूकंपानं हादरलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा असा मोठा असा एक भूकंपाचा झटका त्यांना धक्के बसलेले आहेत आणि त्यामुळे जपान सरकार जे आहे इमिजिएटली लगेच हाय अलर्टवर आला असून त्यांनी जपानच्या वेस्टर्न कोस्टलचे जितके किनारपट्टी भाग आहे सगळ्यांना लोकांना इमिजिएटली त्यांचे घरं सोडायला किंवा तो पूर्ण विभाग खाली करायचे आदेश जपानच्या सरकारने दिला आहे. त्याच्यामध्ये इशिकावा, निजाटा, टोमायो आणि यागामता हे सगळे जे जितके विभाग आहेत जपानच्या देशातले हे याच्या किनारपट्टीचे जे एरिया आहे पूर्णपणे खाली करायचे आदेश जपान सरकारने दिला आहे. आणि सध्या ज्या भूकंपाची तीव्रता बघता सुनामी कधी येऊ शकतो किंवा त्याची स्टडी आता सध्या जपानच्या जिओग्राफी सेंटरमध्ये सुरू आहे आणि सध्या तरी जपान सरकार हे पूर्णपणे हाय अलर्टवर आले. नक्कीच दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि त्यानंतर सुनामीचा इशारा देखील जपानला देण्यात आलेला आहे. हे दृश्य आपण पाहू शकतोय जपानमध्ये ज्यावेळेला भूकंपाचे धक्के बसले त्यावेळीची ही दृश्य आहेत. 7.5 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप हा जपानमध्ये जाणवलेला आहे आणि त्यानंतर सुनामीचा इशारा देखील जपानमध्ये देण्यात आलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय जपानमधील आहेत. भूकंपाचे धक्के ज्यावेळेला जाणवले त्यावेळीची ही दृश्य आहेत. जपानमध्ये 7.5 रिस्टर स्केलचा भूकंप हा जाणवलेला आहे.